ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये. गोव्यात उद्यापासून लॉकडाऊन नाही, मात्र कोविडचा फैलाव रोखण्यासाठी असणार कडक निर्बंध. आज राज्यात 56,647 नवीन रुग्णांचे निदान, तर 51,356 रुग्ण बरे होऊन घरी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन. 5 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशामध्ये मतमोजणी प्रक्रिया धीम्या गतीने सुरू नाही. मुंबई गोवा हायवेवर कंटेनरच्या ट्रेलरला आग. नागपूर मनरेगाच्या राज्य आयुक्तालयात मोठी आग, संपूर्ण कार्यालय जळून खाक. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतदारांसाठी ठराव धारकांची गर्दी. चंद्रपूर शहरातील बापूपेठ भागात बोगस कापूस बियाणे गोदामावर कृषी विभागाची धाड. तुर्भे MIDC मधील बालाजी कंपनीमध्ये भीषण आग. नाशिक शहरात आज लसीकरण होणार नाही. सोलापूर शहरात आता शनिवार रविवार संपूर्ण लॉकडाऊन, केवळ वैद्यकीय सेवा आणि औषध दुकानांना परवानगी. सोलापूर शहरात आता वीकेंड लॉकडाऊन, आजपासून आदेश लागू. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती संदर्भात नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. विरोधी पक्षांचं केंद्राला पत्र, मोफत लसीकरण अभियान चालवण्याचा आग्रह. पुण्यात फक्त बेडसाठी 1,00,000 रुपयांची लूट, 3 डॉक्टरांना बेड्या. पंढरपूरचा विजय, माविआच्या भ्रष्टाचारी भोंगळ कारभाराला आरसा दाखविणारा देवेंद्र फडणवीसांची टीका. तमिळनाडूमध्ये कमल हसन यांचा पराभव, कोयंबतूर दक्षिण मतदारसंघातून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजयी. पंढरपूर पोटनिवडणूक 2021 मध्ये भाजपाचे समाधान, अवताडे विजयी तर भागीरथ भालकेंचा पराभव. देशातल्या नागरिकांचं मोफत लसीकरण करा, बिगर भाजपशासित राज्यातील 13 नेत्यांची मागणी. अभिजित बिचकुलेंचं डिपॉझिट पुन्हा जप्त, पंढरपूर पोटनिवडणुकीत नोटालाही अधिक मत. येणारा धोका समजा आणि पाऊल पुढे टाका, नितेश राणेंकडून आघाडीच्या आमदारांना भाजपात प्रवेशाचं आवाहन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दामोदर शिंगडा यांचे अल्पशा आजाराने निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास. संजय राऊत म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा वार. अमरावती जिल्ह्यात 106 गावांमध्ये प्रवेश बंदी. वैद्यकीय तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची कोरोना रुग्णांसाठी सेवा घेण्याचा विचार, वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांची माहिती. सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.